यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर तालुक्यातील मौजे भेडापूर या ठिकाणी वाळू प्रतिबंधक महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर 9 ते 10 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर तालुक्यातील मौजे भेडापूर येथील स्मशान भूमीजवळ अवैध वाळू साठा करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने 30 ऑगस्ट रोजी रात्री तहसीलदार यांच्या आदेशाने वाळू प्रतिबंधक पथकातील तलाठी बाबासाहेब कदम शिवाजी दरेकर तसेच मंडलाधिकारी वायखिंडे या स्मशान भूमीजवळील वाळू साठ्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी एक डंपर अवैधरित्या वाळू भरत असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर डंपरवर कारवाई करत असताना अंधारात एका स्कॉर्पिओ गाडीत 9 ते 10 जण येऊन त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन या वाळू प्रतिबंधक पथकातील महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यावेळी आरडाओरड झाल्याने गावातील गावकरी आल्याने हल्लेखोर पळून गेले। या हल्ल्यात शिवाजी दरेकर जखमी झाले, त्यांना उपचारार्थ कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपूर तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी हैदोस घातलाय। या वाळू तस्करांवर कठोर कारवाई होत नाही, त्यांना अटक होत नाही तोपर्यंत तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार असल्याचं अध्यक्ष राजेश घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। 30 8 2023 बाबासाहेब कदम तलाठी वायखिंडी सीओ सर्कल तीन जण या सण बारडापूर इथं स्मशानभूमीसमोर जो शासकीय गट होता तिथं एक आदल्यात वाहन वाळूने भरलेलं उभं होतं। त्यानंतर आम्ही ते आणण्यासाठी कोणाचं काही ती चौकशी केली, त्याचं काही नाव वगैरे काही लक्षात आलं नाही। त्यानंतर त्यांनी अचानक 10-1 मिनिटांनी स्कॉर्पिओ गाडी आली, त्यातून 9 जणांनी उतरून आंधाराचा फायदा घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गाडी घेऊन गेली। काल रात्री 9:30 भेडापूर येथे स्मशानभूमीजवळ आमच्या श्रीरामपूर महसूल पथकावर वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला आहे। त्याचा रामपूर तालुका तलाठी संघटना जाहीर निषेध करीत आहे व जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही व यापुढे जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। तरी प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीस लवकरात लवकर अटक करावी। काल दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी जे गौण खनिज पथक रोखण्याकामी जे पथक होते त्या पथकामध्ये आमचे तलाठी बाबासाहेब कदम, तलाठी पडेगाव शिवाजी दरेकर आणि आमचे सर्कल रवसाहेब, मंडळाधिकारी अंगिरगाव वायखिंडे रवसाहेब यांना माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार मौजे बेरडापूर तिथं स्मशानभूमीशी वाळूचा जो साठा होता व तिथून ऐवज वाळू वाहतूक होत असल्याची तहसीलदार साहेबांना समजल्यानंतर तिथं ते पथक त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी गेलं असता त्या ठिकाणी एक टिप्पर मिनी टिप्पर हा भरत असल्याचं लक्षात आल्यानंतर सदर टिप्पर पकडण्यात आला। परंतु त्या ठिकाणी त्या वाळू तस्करांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला, त्यामुळं तलाठी संघटना श्रीरामपूर ही जोपर्यंत संबंधित वाळू तस्कर आहे त्यांच्यावर अटक होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पूर्णपणे कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आणि करणार आहे। त्याचबरोबर जिल्हा संघटनेकडे त्या संदर्भात निवेदन करून जिल्हा पातळीवर कामबंद आंदोलन होतं की त्याच्यावर पण निर्णय होणार आहे। त्याचबरोबर श्रीरामपूर तालुक्यामध्ये चालू असलेल्या वाळू अवैध वाळू वाहतुकीवर आणि ह्या गुंड प्रवृत्तीवर जोपर्यंत आळा बसत नाही तोपर्यंत माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार व माननीय प्रांतसाहेब यांच्या आदेशानुसार पूर्णपणे पूर्ण महसूल प्रशासन शांत राहणार नाही असं मी तालुका संघटनेतर्फे सांगतो। काल 30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 1:30 नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे सर यांचा फोन आला की भेडापूर स्मशानभूमीच्या जवळ त्या ठिकाणी टेम्पोने काहीतरी अवैध वाळू वाहतूक चालू आहे,
ती रोखण्यासाठी त्यांनी मंडलाधिकारी उंदीरगाव हे जे पथक प्रमुख आहेत तर त्यांना फोन केला. त्याचबरोबर पडेगावचे तलाठी शिवाजी दरेकर आणि मी स्वतः आम्ही तिघं जण जे आहेत तर त्या बाजूला निघालो. परंतु आम्ही जे पोलीस प्रशासन आहे पोलीस कर्मचारी जे तहसीलदार साहेबांनी दिलेले होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला परंतु काही अपहार्य कारणास्तव ते त्यावेळेस उपलब्ध होऊ शकले नाही आणि वारंवार त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना तक्रार येत राहिल्यामुळं आम्ही पुढे जाऊन तिथे काय चालू आहे का हे कळून पोलीस फोर्स पाठीमागडनं येणार होता. परंतु अशावेळी तिथे आम्ही तिघजण पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एक टेम्पो डंपर मिनी डंपर त्या ठिकाणी भरत असणारा आम्हाला आढळून आला. आम्ही त्या ठिकाणी जो ड्रायव्हर आहे आणि जे काही हे वळू भरणारे कर्मचारी आहेत त्यांना विचारलं तर ते त्या ठिकाणी पळून गेले आणि आम्ही काही काळ त्या तिथे थांबलो आणि तहसीलदार साहेबांना कळवलं की अशा अशा स्वरूपामध्ये इथे वाहतूक आहे आणि हा टेम्पो पकडलेला आहे. तहसीलदार साहेबांनी पोलीस प्रशासनाला फोन करून पाठीमागून गाडी पाठवली आणि स्वतः पण निघाले. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये एक 7-8 त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक आले आणि त्यांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये आमचे जीवघेणा हल्ला केला आणि आमचे शिवाजी दरेकर जे आहेत त्यांना जखमी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर त्याचबरोबर ते मोठा दगड त्यांनी उचलला होता. त्या ठिकाणी जीवघेणा हल्ला होत असताना आजूबाजूचे जे काही रहिवासी आहेत तर ते रहिवासी धावून आले आरडाओरड झाल्यामुळं आणि मग ते वाळू तस्कर जे आहेत त्या ठिकाणाहून पळून गेले अशी कालची घटना घडलेली आहे. आपली काय मागणी आहे? आमच्याशी मागणी आहे की हे जे काही वाळू तस्करांचा जो काही हायदोस त्यांनी तालुक्यामध्ये मांडलेला आहे तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी आमची संघटनेच्या मार्फत ती मागणी आहे. आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही संघटनेने काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी अध्यक्ष राजेश घोरपडे, सरचिटणीस अशोक चितळकर, टाकळेबांध मंडलाधिकारी प्रशांत ओहळ, श्रीरामपूर मंडलाधिकारी मंडलिक रावसाहेब, वायखिंडे रावसाहेब आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने सह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.